आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मायराचं मेन वॉर्डरोब. ओपन करा. येस, पण गार्डन मध्ये जाणारच आहे, पण गार्डन मधनं आल्यानंतर आपण काय करणार आहे, मायराचं वॉर्डरोब दाखवणार आहे. सो हा व्लॉग आहे मायराचं वॉर्डरोब टूर. मला बरेचसे मेसेज आले, कमेंट आल्या, इंस्टाग्रामवर पण डीएम आले की मायराचं वॉर्डरोब कसं आहे आम्हाला दाखवा. सो आज ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे गार्डन मधून आल्यावर. चला आता आपण काहीतरी खाऊया आणि मग जाऊया. ओके, जास्ती तर मायरा या वेळेला दूध लाडूच खाते, पण म्हणजे ऑप्शन असत, कधी कधी तिला आणि पावडर आहे ऑर्गॅनिक, ती पण खूप छान आहे आणि मायराला पण खूप आवडते, कारण की तिच्या आत्तूने तिला पाठवलं. चॉकलेट ड्रिंक पावडर आहे ही. बर्थडेचा जो व्लॉग होता त्याच्यामध्ये मायरालाही आलं होतं ऑर्गॅनिक याचं पाणी हे ड्रिंकिंग चॉकलेट. तर मी त्याची लिंक इथे आय बटन मध्ये टाकेलच त्या व्हिडिओची, ते आपण बघूया. आपण कधी कधी चोकोस पण देते, येस, कधी फ्रुट्स असतात, असं रोज वेगळं वेगळं असं तिला देतो आम्ही. आणि लाडू 3 ते 4 देतो आम्ही, कारण असे नुसतं लाडू ती फार फार तर एक खाईल किंवा दोन खाईल, पण दुधामध्ये 1-3 लाडू आम्ही तिला देतो. आणि तिला आवडतं, आवडतं पण की नाही मायरा. आणि तिला आधीपासून आम्ही सगळं खायची सवय लावली, काय बेटा. हो येस, बाप्पाला नमो करायचं. व्हेरी गुड. भरपूर चालणार पण ते एकदम स्ट्रॉंग आहे ना. आपण ब्रेक लावूया. चल मायरा एक्सरसाइज करते का. हो. चला बस झालं, बस झालं. ओके, आता मायरा फ्रेश पण झाली आहे, मायराची शंभो पण झाली आहे, आणि आता आपण काय दाखवायचं मायरा. येस, सो हे आहे मायराचं वॉर्डरोब. तर हे आहे मायराचे काही क्राफ्ट्स. येस, जे तिने स्कूल मध्ये बनवलंय, काही घरी पण बनवलंय. येस येस येस. हे काईट बनवलं होतं आणि हे आहे फादर्स डे ला, लास्ट फादर्स डे ला मायराने लॉकडाऊन मध्ये माझ्यासाठी केक बनवला होता आणि हे एक छोटीशी बनवलं होतं. त्याचा एक व्हिडिओ व्लॉग आहे, तो मी इथे आय बटन मध्ये टाकेलच. हे वुमेन्स डे, मागच्या वुमेन्स डे,
येस हे माझ्यासाठी बनवलेलं मदर्स मदर्स येस हे आता लेटेस्ट क्रिसमसच्या वेळेस येस आणि इथे मी लावलाय मायराचं स्कूल चार्ट जे त्यांनी आता मंथली देतात काय करणार आहे रोज तर ते समोर असेल तर पटकन बरं पडतं आणि ते आहे मायराचं ड्रॉवर हे मायराचे सगळे स्कूल बुक्स आहेत इकडे अजून काय काय आहे अजून काय काय आहे इथे पण कलर्स आहे इथे माझे हे सगळे कलर्स पिंक कलर्स आहे करते ना हे असे आणि याच्यामध्ये मायराचे काय आहे स्केल ओके नाही आणि इथे काय हे माझे डस्टर्स आणि शार्पनर्स आणि इथे असंच बॉक्स केलाय चार्जर ठेवायला म्हणजे सगळं इकडे असं दिसत नाही खूप चार्जर चार्जर आणि हे माझे नवीन न्यू क्रेयॉन्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मायराचं मेन वॉर्डरोब ओपन करा ओपन केलं की ना इथे एक लाईट लागते इथे एक लाईट आम्ही लावून घेतली तर ती मज्जा येते म्हणजे हे दरवाजा बंद केला की ती लाईट बंद होते दरवाजा ओपन केला की ती लाईट लागते सो हे आहे मायराचं वॉर्डरोब हे मायराचे सगळे फ्रॉक्स आहे पार्टी वेअर मी इकडे सगळे हँगरला लावले त्यातले मी तुम्हाला ठरावे कसे दाखवते जी आमची खूप चांगली मेमरी आहे हा फ्रॉक आहे मायराच्या फर्स्ट बर्थडेचा फर्स्ट बर्थडेचा त्याचे फर्स्ट बर्थडे कुठे ग इकडे इकडे येस 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 हे इथे काही फोटोज आहेत मायर आणि हा जो फ्रॉक आहे ना हा बघा हा जो फ्रॉक आहे असा सेम श्वेताचा पण आम्ही बनवला होता सेम फॅब्रिकचं यांच्यासाठी हे बनवलं येस येस तर फॅब्रिक सेम होतं हे ते फोटोज आहेत ह्याचे मला अजून काही फोटोज मिळाले तर मी इथे पुढे ते फ्लॅश करेलच डॅडी डॅडी माझ्या फर्स्ट बर्थडेची थीम कोणती होती माहिती आहे काय मिनी माऊ मिनी माऊ मिनी माऊ ने मूवी सेकंड बर्थडेचा मायराला खूप आवडतो खूपच आवडतो म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्ही घातलेला पण बघितलं असेल तिला खूप आवडतो तो ड्रेस खूपच आवडतो ना आणि मायराच्या थर्ड बर्थडेचा आणि फोर्थ बर्थडेचा तर तुम्ही बघितलास युनिकॉर्न युनिकॉर्न हा ड्रेस आहे मायराचा दिवाळीचा ना दिवाळीचा येस अजून एक सगळ्या मम्मीजला टिप द्यायची कदाचित सगळे करत पण असतील असं पण मी माझं सांगते म्हणजे श्वेता जेव्हा पण ड्रेस घेते ना तर ते एक साईज मोठी घेते जेणेकरून तो ड्रेस साधारण तरी वर्ष दीड वर्ष तरी हा मायराला घालते कारण मुलांचं वाढतं अंग असतं आणि लगेच दोन तीन महिन्यामध्ये ड्रेस शॉर्ट्स होतं आणि पार्टी वेअर कसं आपण जास्ती घालत नाही ते खूप कधीतरीच घालतो तर ते लवकर छोटे होतात श्वेताने हे असं काहीतरी हे केलंय हे असं मी फोल्ड केलेलं तिने फोल्ड केलंय इकडनं पण अल्ट्रो केलं आणि हा स्कर्ट आहे हा पण मी खालनं फोल्ड करून घेतला येस तिला थोडा छोटा व्हायला लागला की मी ते सगळं परत काढणार ओपन करते म्हणून असे मायराचे ड्रेस खूप अगदी वर्ष तिला छोटे वर्ष दीड वर्ष पण तिला जातात आणि सो इकडे आहे मायराचे काही एक्स्ट्रा सोप पावडर आणि ते सगळं बॉडी लोशन जे आम्हाला कधी काही ऑफर मिळाले काही चांगलं मिळालं तर आम्ही एक्स्ट्रा घेऊन ठेवतो तर ते सगळं आम्ही इथे हे ठेवतो कधी कधी फर्स्ट क्रायवर ऑफर असते कुठे असते तेव्हा ते आम्ही खूप एक्स्ट्रा घेऊन ठेवतो येस मी मायराची बॅग आणि इकडे आहे मायराच्या आणि काही माझ्या पण बँगल्स येस बँगल्स आहेत इथे काही इथे मायराचे सगळे सॉक्स इथे सगळे रुमाल इथे आम्ही ठेवतो मास्क आणि हे मायराच्या कपाटात लावलंय कापूर कापूर कोण हा तुम्ही माझ्या गाडीमध्ये पण बघितला असेल गाडीमध्ये दोन आहेत आणि प्रत्येक वॉर्डरोब मध्ये आहे हे कारण ते छान वाटत कपाट उघडलं की एकदम मस्त असा अरोमा एकदम स्मूदिंग आहे कापूर फ्रेश वाटत हे कॅप्स आहे आणि हा मायराचा मेडिसिनचा बॉक्स आहे येस आम्ही जेव्हा पण कधी कुठे ट्रॅव्हल करतो तर ह्या मेडिसिन बॉक्स आमच्याकडे असतोच असतो कुठे एक दिवस जरी गेलो तरी आम्ही हे घेऊन जातो येस काय झालं चिंका आली इट्स ओके इट्स ओके स्ट्रॉंग गर्ल ओके येस आणि
इकडे लेफ्ट साइडच्या ड्रॉवर मध्ये मायराच्या फाइल्स आहेत, म्हणजे तिचे आधीपासूनचे जे काय पेपर्स होते ते सगळे इथे. येस, पेडियाट्रिक म्हणा किंवा कुठले डॉक्टर्स जे काही सगळे डॉक्टर्स पेपर्स सगळे इथे आहे. आणि इकडे काय मायरा, तर मायराचा फेवरेट ड्रॉवर आहे. ओके, इथे आहे मायराचे हेअर बँड, क्लिप्स आणि ते सगळं. तर हा बॉक्स आहे ज्याच्यात मायराचे सगळे रबर्स आहेत. इथे हेअर बँड आहे, अरे वा. आणि याच्यामध्ये आहे काही बनी क्लिप्स जे तुम्ही आधी बऱ्याच वेळेस बघितले असतील मायराने लावलेले, कारण ती जेव्हा छोटी होती तेव्हा मी तिला बऱ्याच वेळेस लावायचे, कारण छोटूशा छोटू पोनी यायच्या मायराच्या. आणि हे दुसरे एक बॉक्स आहे मायराचे जे हेअर बँड्स आहेत. दाखव, नीट दाखव सगळ्यांना. या साईड बनवलेला आहे तो ड्रेस वाल्याने शिवलेला होता. तो बघितलं म्हणजे मी कधी बोलली असणार, त्याच्या पेटीकोटने शिवला होता तो. तो जो पेटीकोट होता ना माझ्या ड्रेसचा, तो आता छोटा होता. आता तो मग मॅचिंग लागायचं आणि ते आम्हाला जर नाही मिळालं तर आम्ही मग नाशिक मध्ये, नाशिकला एक स्पेशल दुकान आहे मायराचे. आम्ही ना एव्हरी मंथ बर्थडे करायचो फर्स्ट इयर, तर तेव्हा तिला अशी एक थीम असायची. पाणी प्यायचे, थांब एक मिनिट, पाणी घेऊन पाणी घेऊन येते, थांब थांब मग आपण दाखवूया. ओके, आणि बाबूला पाणी देते. तुला ताण लागली गई गोनिशन नको 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 इथे उभी राहा. काय काय असं पाय ठेवायचा, असं हात, असं हात, असं हे नवीन ट्रेंडिंग आहे ना. हे घेशो ना, खाली बसून पी, उभं राहून नाही पाहिजे इथे. बस बरं, खाली बस बसून पी. हा पी, सगळं पाणी पी. तर मायराचे बर्थडे करायचो आम्ही प्रत्येक महिन्याला, आणि तेव्हा एक थीम असायची. तर त्या थीम नुसार आम्हाला हेअर बँड हवं असायचं आणि आम्हाला इकडे मिळायचंच नाही. तर नाशिक मध्ये एक शॉप आहे जिकडे आम्हाला सगळ्या प्रकारचे हेअर बँड मिळायचे. आणि माझी बहीण आहे साक्षी, तिला आम्ही प्रत्येक वेळेस फोन करायचो आणि एक एक हेअर बँड ती आम्हाला कुरिअर करायची. हे सगळे हेअर बँड आहेत. येस मायरा, झालं का तुझं? व्हेरी या ड्रॉवर मध्ये आहे मायराचे रेग्युलर क्लोथ. तर इकडे सगळे ठेवले मायराचे स्कर्ट्स, इथे आहे जे बाहेर जाताना पॅन्ट घालतो ते, इथे रेग्युलर टी शर्ट घरातले, इथे आहे पॅन्ट ज्या तिला सवंगडीमध्ये किंवा खाली खेळायला वगैरे जाते तेव्हा घालते, इथे नाईट ड्रेस, फ्रॉक्स, हे बाहेर जायचे टी शर्ट, या घरातल्या पॅन्ट्स आणि हे घरातले टी शर्ट, इकडे पॅन्टी. तर ते असं सगळं मी ठेवलं जेणेकरून काढायला पण सोपं पडतं, ठेवायला पण सोपं. युजली आम्ही इथे ना चार ड्रॉवर केले, युजली आपण कंपार्टमेंट करतो म्हणजे चार कंपार्टमेंट करतो, पण आम्ही ना प्रत्येक असे ड्रॉवर केलेले आहेत जेणेकरून ते ऍक्सेसेबल पण असतं आणि स्पेस युटिलायझेशन खूप छान होतं या गोष्टीमुळे. या शूज आहे ना मला किती पासून लहानपणी असताना छोटे होते. हे मायराचं शूज सेक्शन ज्याच्यामध्ये तिचे आधीचे पण शूज आहेत. तर हे तिचे फर्स्ट बर्थडेचे शूज आहेत, हे सेकंड बर्थडेचे, नाही ते सेकंड बर्थडे, ते दिवाळीला घेतलेले आपण. तर हा मायराचं शूज सेक्शन आहे, जे रेग्युलर युज करतो ते सगळे बाहेर ठेवले, पण जे अगदी पार्टी वेअर किंवा असं कधी घालतो ते सगळे याच्यात ठेवले. आणि याच्या खाली आहे, सोनू एक मिनिट इकडे, हा
याच्या खाली आहे मायराचे सगळे ट्रेडिशनल क्लोथ्स. लहानपणी असताना काय घालायची? काय स्वेटर? हा स्वेटर कुठून घेतला मायरा? आपण नाशिक मामाने घेतला ना तुला? मामाने घेतलेला आणि हा डॅडीने घेतलेला. मला खूप स्पेशल आहे डॅडी. आणि इकडे आहे सगळे ट्रेडिशनल क्लोथ्स. अशी हो बाळा जरा एक मिनिट. तर इथे आहे मायराचे ब्लाऊज. हे ब्लाऊज तुम्ही बघितलं असेल. हे मी असे मायराला सिल्वर आणि गोल्डन दोन्ही ब्लाऊज शिवून घेतले. म्हणजे कधी पण घालायला साडी घालायची असेल काय तर पटकन. आणि मोस्टली सिल्वर आणि गोल्डनच कलर आपल्याला लागतो. आणि ती साडी दाखव. साडी साडी दाखवते. इथे मायराचा ग्रीन ड्रेस. इकडे स्कूलचे ड्रेस आहे. आणि ही आहे मायराची साडी. बऱ्याच जणांनी आम्हाला कमेंट करून विचारलं होतं की ती साडी तुम्ही कशी हळदी कुंकवाची साडी होती ती कशी बनवली होती, रेडीमेड आहे का, शिवून घेतली का, काय आहे. तर ती आता श्वेता तुम्हाला दाखवेल. तर हा आहे त्यातला पेटीकोट जो मी वायरासाठी शिवून घेतलेला तिच्या मापाचा. आणि तो खूप गोड आहे छोटूसा. आणि ही आहे ती साडी. येस ते दाखव तिच्या हाईटने कसं आपण हे केलं. ते मी असं तिचं मेजरमेंट मेजरमेंट म्हणजे मेजरमेंट असं नाही पण एक अंदाज लावून घेतलेलं असं. ती खोचल्यानंतर तिच्या उंचीला केवढी बसते अशी ती मी कट केलेली. कट केल्यानंतर वरची जी बॉर्डर होती ती परत एक साईडला खाली अशी लावून घेतली. आणि कट करताना सोनू एक मिनिट बाळा, कट करताना पर्दाच्या साईडनेच कट केलेला बरोबर. म्हणजे जेणेकरून पदर पण तिच्या साईडला येईल असं. आणि साधारण ही अशी 3 मीटर असणार. हो येस 3 मीटर. पण बऱ्याच जणांना ती साडी आवडली होती. आणि ती म्हणजे आपण रेडीमेड साडी घेतो म्हणजे ती नेसवलेली जशी त्या पद्धतीने. आणि आम्हाला असं वाटतं की माया बरोच वर्षापासून साडी घालते. ती अशी त्या दिवसभर अशी फिरत होती. दिवसभर ते साडीमध्ये फिरत होती मायरा. हे ना मी हे घालूनच ठेवायची. हो हे मी मग अशी घालून ठेवायची. येस येस. आणि इकडे मायराचे काही दांडियाचे क्लोथ्स आहेत जे तुम्ही आधी पण बघितले असेल. मायराची नऊवारी आणि लास्ट ड्रॉवर जे माझं आहे, माझा ब्लाऊज कलेक्शन. श्वेताचं ब्लाऊज कलेक्शन आहे. आणि हा हे ते ब्लाऊज हळदी कुंकला मायराला घातलेलं. Yes. ते सिल्वर आणि हे गोल्डन असे दोन्ही पण मी स्टिच करून घेते. Yes. सो हा होता मायराचं वॉर्ड्रॉप. सो येस मायरा. Yes. आणि वरती वरती थोडं स्टोरेज केलंय आम्ही. ते वरती दोन जे भाग आहेत ते स्टोरेज आहे. इथे मायराच्या डायरीचे काही फाईल्स, माझ्या पेपर्स आहेत. सो हा होता मायराचा वॉर्ड्रॉप टूर. तुम्हाला बऱ्याच जणांनी आम्हाला कमेंट केली, आम्हाला दाखवा, आम्हाला दाखवा. डीएम पण आले. येस. सो दिस वॉज मायराज. एक मिनिट, मला फोन आला. सो हा होता मायराचा वॉर्ड्रॉप ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. डू लाइक शेअर कमेंट अँड सबस्क्राइब टू मायराज चॅनल. तुम्ही जर नवीन अनिल चॅनलवर तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. येस. सो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर. बाय.